विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना विधानसभेच्या अनुषंगानं महत्वपूर्ण निवडणुकांचं प्रशिक्षण देण्यात यावं या संदर्भात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. 1 जुलै 2024 या अहर्ता दिनांकावर मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद सर, उपायुक्त पूनम मेहता, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, निवडणूक अधिकारी गणेश निराळी, महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी वीणा पवार, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मतदार यादी निरीक्षक डॉ पुलकुंडवार म्हणाले, निवडणुका पारदर्शक आणि न्याय वातावरणात पाडण्यासाठी मतदार याद्यांचं अद्ययावतीकरण शुद्धीकरण अत्यंत महत्वपूर्ण असतं. यासाठी आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आपल्या यादीत नाव आहे की नाही, आपला पत्ता, नाव, जन्मदिनांक, ओळखपत्र क्रमांक आदी तपशील सुद्धा अचूक आहे का याची खात्री करावी. जर यामध्ये काही बदल असलात तर आपण लवकरच या संदर्भात कार्यवाही, नाव बदलण्यासाठी, पत्ता बदलण्यासाठी किंवा बाकीच्या काही दुरुस्ती असतील तर त्यासाठी कराव्या, अशा महत्वपूर्ण सूचना या प्रसंगी देण्यात आल्या आहेत.